पुरवठा लिहिणं किंवा कुणाला किती लाभ दिला नाही ट्रान्झॅक्शन प्रमाणे कोटा मिळतो नाही ट्रान्झॅक्शन झालं बाकीच्या गोष्टी पण सांगतोय नाही प्रत्येकाला बाबा मिळालेल्या आम्हाला जी पावती देणं या बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे आम्ही 6 जानेवारी बसतो लाभार्थ्यांची यादी मागील 6 जानेवारी ऐकून घ्या ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या एक 2 मिनिट दुकानदारांना आपण यादी मागितली की नेमका गावात कुणाला किती लाभ होतोय किंवा कोण रेशनिंगचा लाभ घेते स्वच्छता तर त्याला मागितली त्यांनी 8-5 दिवस दिली नाही दिली ती वही आणून दिली त्यात बघा त्याच्या पेन्सिलनं फक्त खुणा केल्या त्या त्याला मिळतं ज्याला मिळतं त्याला पेन्सिलनं खुली फुली केली ह्याचा आम्ही शोधून काढलं जे आम्हाला वाटतं मिळतंय तेवढीच आम्ही कॉम्प्युटरवर प्रिंट करून घेतली फाळ्यावर लावली तरी सुद्धा आम्ही त्यात पैसे चुकले की ज्याला मिळतंय पण तिचं नाव नाही आणि न मिळणारी सुद्धा यादी आहे ना पूर्ण दिली आहे की पर्यटनाची दोन्ही यादीत नाव नाही तर अशी माहिती देताना सुद्धा येणार ग्रामपंचायतीला किंवा कुठल्या समितीला ती पूर्ण माहिती देत नाही दुकानात बऱ्यापैकी अगदी पारदर्शकता नाही ही तुम्हाला हवं यादीत कमी करताना बाबा हे एवढे सगळे आहेत त्यातले आपण बसून ठरवूया की कमी करूया असं नाही तयार करूनच यादी आणायची आणि ते बरोबर अपात्र होणारे नाही एवढेच अपात्र पण ज्यांना मिळते त्यातलं सरपंच किंवा ग्रामसभा हे बाबा एवढे आहेत यातलं कुणाला कुणाला मिळायला पाहिजे हे तुम्हीच ठरवा किंवा अधिकारी हे ठेवा नाही परस्पर युनिट नाही घेतला त्यानंतर मी सांगितलं बाबा 100 कमी होत आहेत तर मी येतो स्वतः साहेबांना भेटतो की का कमी होत आहेत साहेबांना भेटलो तर साहेबांनी 10 जे हे आहे ती आपण DSO मॅडम हो भेटलो DSO मॅडमना भेटलो आणि त्यांना विचारलं बाबा आमच्या गावात एवढी का कमी करताय तर त्यांनी सांगितलं बघायला झालं तर हे फक्त 100 मी म्हणलं विनाकारण अजून जास्त कमी व्हायला नको म्हणून जास्त त्यात आपण हे केलं नाही तर 100 कमी झाल्यानंतर मागण मागण्याची तुम्ही कमी केली ती आता आम्हाला तुम्ही सांगितलं नाही की हे का बसत नाही किंवा बसताय पण राहिलेली अजून सर तुम्ही सांगते काय 10 नावं अजून मी तुमच्या फेवरमध्ये आहे ती तुम्ही राखून ठेवली होती ठेव आणि दाखवतो मी ती तुम्हाला अजून आहे दुसरी गोष्ट ही पारदर्शकता पण बिलकुल नाही मे हे सगळा सारी वर्ष झालं कुठं चाललाय एवढा उद्रेक व्हायचं कारण आहे वर्ष झालं आम्ही ह्याला किंवा ह्याचा मेळ घालायचा प्रयत्न करू मेळ काय बसतना त्यामुळं मे ग्रामस्थांची जर मागणी असली तर त्यांनी काय हे केलं की त्यांना मिळत नाही किंवा ज्याला मिळायला पाहिजे ते काय मिळायला पाहिजे हे पण तुम्ही जरा क्लिअर केलं लोकांसमोर तर ते बरं पडत नाही दुकानदारच बांधला विषय नाही दुकान हे आपलं झालं दुकानदाराचा काय विषय त्यांनी काय काय सेवा सुविधा दिल्या पाहिजे काय ते डिस्प्ले केलं पाहिजे की ती अजिबात करत नाही त्यामुळे तुम्ही त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा किंवा काय दाखवलं पाहिजे मी परवा सुद्धा म्हणलं होतं की मागच्या 6 महिन्यात कुणाकुणाला किती किलो रेशनिंग मिळालं हे आम्हाला माहिती पाहिजे हे आता आम्ही परवा अन्नसाहेबांना माहिती आहे 2 वेळा आपण समितीची मिटिंग घ्यायसाठी तुम्हाला बोलवलं होतं एकदा प्रांताची मिटिंग होती त्यांचं काहीतरी सुनावणी होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा घरगुती प्रॉब्लेम होता ते काय आले नाही त्याच्यावर मग त्यामुळे मग 4 दिवसातच नेले होते तर त्यांनी त्यात सुद्धा हे झालं तर ह्याला महत्वाचं काय आहे की दुकानदारावर एवढा रोष असायचं कारण की त्यांनी ती पारदर्शकता ठेवली नाही आणि नको ती नाव ठेवली आणि पुढं ह्यात घालवलेल्यांचं दुःख नाही पण ज्यांना खरंच मिळत नाही त्यांना अजून मिळालं पाहिजे एवढंच फक्त म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे त्यामुळे ही माणसं जी बोलत आहेत त्याचा ह्याच्यात आहे ती बऱ्यापैकी तुम्ही आता सगळे जे मुद्दे दुकानदाराने काय केलं पाहिजे आणि कुणाला लाभ मिळाला पाहिजे एवढं सांगितलं की आपलं बऱ्यापैकी निनामगावच्या ग्रामस्थांच्या रेशनिंग दुकानाच्या संदर्भात काही तक्रारी आहेत त्या तक्रारी निवारण करण्यासाठी आम्ही एक नायब तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज केलेला होता त्यावरून नायब तहसीलदार साहेब आणि पुरवठा अधिकारी या दोघांनी इनाम ग्रामस्थांची एक मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये असे ठरवण्यात आलं की ग्रामस्थांनी एक ग्रामसभा कोण एलिजिबल आहे आणि कुणाला रेशन नक्की मिळालं पाहिजे आणि कुणाला नाही मिळालं तरी चालेल अशा संदर्भात एक ग्रामसभा घ्या ती ग्रामसभा 20 तारखेला घेण्याचं ठरलेलं आहे त्या ग्रामसभेमध्ये 20 तारखेला सगळ्यांच्या समक्ष एक लिस्ट तयार करण्यात येईल की गरजू लोक कोण आहेत आणि ज्यांना कोणाला नको आहे ते स्वखुशीनी कोण तयार होते यांची एक लिस्ट करून ती संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात येईल आणि
आणि त्याच्यानंतर मग पुरवठा अधिकारी जो काही निर्णय घेतील तो ग्रामस्थांना कळवण्यात येईल असे सर्वसाधारण या पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे.